गुरुवारी रात्री 8 आकडेवारीनुसार भीमा नदीत येणारा विसर्ग खूप मोठ्या प्रमाणावर कमी केल्यामुळे येत्या 2 दिवसात नदीकाठचा पूर कमी होईल अशी चिन्हे आहेत. सध्या वीर धरणातून नीरा नदीद्वारे भीमा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग रात्री 8 फक्त 25,000 क्युसेक स्थित ठेवण्यात आला आहे, तर उजनीतून भीमा नदीत 1,21,000 विसर्ग ठेवला आहे. त्यामुळे भीमा नदीत पाण्याचा प्रवाह 1,50,000 क्युसेक्सच्या आतच राहील. त्यामुळे गेल्या 3 दिवसापासून पुरात बुडालेला भीमा काठ आणि हजारो लोकांना दिलासा मिळणार आहे. दौंड मधून देखील कमी म्हणजेच 93,000 क्युसेक्स एवढेच पाणी येत आहे, त्यामुळे आता मोठ्या प्रमाणावर पूर ओसरण्यास मदत होईल. मनपूर्वक धन्यवाद. जसे वाढले उजनीतील पाणी तसे वाढले येस न्यूज मराठीचे सबस्क्रायबर्स. भीमा नदीतील पाण्याच्या वेगाप्रमाणे वाढले येस न्यूज मराठीचे सबस्क्रायबर्स. भीमा नदीचा महापूर उजनी धरणातील अपडेट्स सुपरफास्ट दिल्यानं 3 दिवसात येस न्यूज मराठीचे 10,000 सबस्क्रायबर्स वाढले. 1,16,000 अधिक सबस्क्रायबर्स आणि 2,44,00,000 व्ह्यूज. पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव यूट्यूब चॅनल येस न्यूज मराठी. विविध क्षेत्रातील ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच मोबाईल वर येस न्यूज मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन ठेवा. येस न्यूज मराठी, सर्वांसाठी सर्वांसोबत.